समजा तिला हे कळलं असावं मी तिथे का गेलो ते. आमच्या साहेबांमध्ये फार मोठा बदल झालाय. त्यांना नमतं कधी आणि कुठं घ्यायचं हे बरोबर कळतं. ज्या माणसाच्या नजरेला नजर देण्याची कुणाची ताकद नाही तो माणूस आपल्याकडे खाऊका गिळू या नजरेनं बघत होता. काही चूक केली तर लगेच तेव्हा पुढे जायचं आणि माफी मागायची. या सगळ्यात माझी काही मदत होऊ शकते का? तुझी नाही पण जानकीची मदत होऊ शकते. मला तुला भेटायचं आहे. एका देवीनं तिच्या भक्ताच्या अंतर्मनाचा आवाज ऐकलाय. आज गण्या येणार का? दचकले ना मी. मी पण असं डचकलो होतो कारण तिकडे बघ कोण आले. आई तू अचानक कसं आलीस? तू अचानक कुठं बी जाऊ येऊ शकतेस तर मी इथं अचानक आली तर तुला काय एवढं नवल वाटलं? गण्या पाहतोयस काय? आईच्या हातातलं सामान आत नेऊन ठेवता. मी नाही जाणार. गण्या जातो. तू बस ना, मी चहा करून आणते. माझ्या घरातली साखर संपली म्हणून मी एवढ्या लांब तुझ्याकडे चहा प्यायला नाही आली. तुला चाप विचारायला आली. अग अजूनही तेच डोक्यात धरून बसलीस का? तुझ्या डोक्यातलं समज गेलं वाटत. तू चहा राहू दे बाजूला, इथं माझ्या समोर बस आणि मला समज खरं खरं काय ती सांग. अग असं काय करतेस? माझ्याकडे बघ. साहेब, मुख्यमंत्री साहेबांनी आपल्याला भेटीसाठी पुन्हा एकदा वेळ दिली. ते तर व्हायचंच होतं वाकणेस, पण साहेब पाथरकरांनाही साहेब भेटले अशी बातमी आहे. फक्त भेटलेत ना, मंत्रिपदाची शपथ नाही दिली त्यांनी. तसं नाही साहेब, पाथरकरांची जोरदार तयारी चालू आहे. तसं असेल तर अजून मजा येईल या शर्यतीत वाकणेस. त्यांची फक्त सगळी कुंडली मिळवा तुम्ही. मागच्याच वेळेला आपण सगळी माहिती काढली साहेब. नाही वाकणेस, मागच्या वेळी त्यांच्या कुंडलीतल्या अनुकूल ग्रहांचीच स्थिती कळली आपल्याला. वक्री असलेल्या ग्रहांची माहिती मिळवा. राजकारणातल्या सुरुवातीच्या काळामध्ये प्रत्येक राजकारणी मोठा होण्याच्या नादात काही ना काही चूक करतोच. खोदून खोदून त्या चुका शोधा. ठीक आहे साहेब, कळवतो. मी मुख्यमंत्र्यांना भेटायच्या आत शोधा म्हणजे झालं. हो सर, चिंता करू नका, काम होईल. येतो. वाकणीस. हो सर. आत्याबाईंचा फोन आला होता, तुम्हाला विचारत होते. हो, मी सुद्धा त्यांना फोन ट्राय करत होतो. काय नाही, असंच येतो. ही तर मी तुझी कारण ऐकाय नाही आली. तुला जाब विचाराय आली, तुझ्या खोटेपणाचा जाब. जाऊ देत ना आता, तेच ते काय धरून बसते. उगाच इश्याला फाटं फोडू नकस. माझ्याशी खोटं का बोललीस? सुमित्राला डॉक्टरकडे घेऊन जाते सांगून कुठं गेलतीस? तुला काय वाटत मी काय चुकीचं करेन का? हे बघ, उगा गोड बोलून मला टाळू नकस आणि हे काय नवीन झंगट माग लावून घेतलंयस? हे सगळं मी अमृतासाठी करते. म्हणजे गोव्याला असताना पाण्यात खेळताना अमृता बुडता बुडता वाचली. घरात कोणाला त्याचं काहीच नाही,
मम्मी जाऊन तुला भेटून आले. अगं पण हे समजा तुझ्यात आलं कुठून? मला नाही माहिती, मला जावंसं वाटलं म्हणून मी गेले. अगं पण पुढं काय वाढून ठेवलं त्याचा तरी जरा विचार कर की. त्या दिवशी गोव्यावरून वेळेवर पोचली नसतीस तर म्हणजे आर्यन म्हणत होता तेच खरंय, ती गोव्याला गेली होती तर. पण मग सापडली कशी? नाही, आता मला काहीही करून हे सिद्ध करावंच लागणार, ही गोव्यातच होती. कारण ही काही एवढी हुशार नाही, काहीतरी चूकीने नक्कीच केली असं. गोव्याचं तिकीट? मला वाटलंच होतं ही अडाणी मूर्ख मुलगी काहीतरी चूक करणारच. एखाद्याला फसवायलाही टॅलेंट लागतं हे कोण सांगणार हिला? आता दाखवतेस मी. तू इथे काय करतेस? मी इथे डोंट माइंड, पण हा प्रश्न मी तुला विचारला पाहिजे. तू इथे काय करते? हे बघ आली, मी तुला या आधी आय नो माझ्या भाऊजींकडे काम होतं म्हणून आले होते. कळलं? सुद्धा तुझ्या हातून दोन तीन वेळा अशा चुका झाल्या. अगं पांडुरंगाची कृपा म्हणून प्रत्येक वेळी तो तुझ्या मागं उभं राहिला, पण असं आणखीन किती वेळा? आई मला बाकी काय माहिती नाही, मला फक्त एवढंच कळत की या घरातल्या प्रत्येकाचं दुःख माझं दुःख आहे. अगं पण ह्या घराशी तुझं नातं आहे ते नरसिंहरावांमुळं, आणि त्यांच्याशीच तू असं खोटं बोलायला लागलीस तर? माहितीये मी गोव्याला जाऊन चूक केलीये, पण आता झालं गेलं जाऊ देत. पण हे आता शेवटचं, याच्या नंतर तुला कुणी बी वाचवायला येणार नाही. समद्यांची दुःख असतील ती त्यांची त्यांच्या जवळ. अगं रक्ताची नाती आहेत ती शेवटी, किती बी लांब गेली तरी रक्ताची नाळ बरोबर घेऊन जाणारच. तू तुझं बघ की. तू म्हणती असंच होय, पण त्याआधी मला काही हिशोब चुकते करायचे. म्हणजे मला एक काम आहे. मी आले. अगं पण तुला नरसिंहरावांबरोबर देवळात जायचंय ना, 5 मिनिटांचं काम आहे. संपूर्णच परत येते. वामनराव कोर्टातून आलात वाटतं? नाही, अलीकडे बऱ्याचशा केसेस कोर्टाच्या बाहेरच सेटल केल्या जातात वाग्नीस. मला वाटतं हे मी वेगळं तुम्हाला सांगायला नको. बोला बोला, काही बोलायचंय का? वामनराव साहेब काल अचानक रमावतीला गेले.
म्हणजे का गेले काही कळालं का? जानकीला भेटायला गेला असेल, त्याला एक निनावी फोन आला होता म्हणे, अहिल्येकडनं कळलं मला. मला जे कारण माहितीये ते जर असेल तर जाण्याआधी साहेबांनी थोडा विचार करायला पाहिजे होता. तुम्हाला माहित असलेलं कारण म्हणजे? जाण्याआधी साहेबांना जो निनावी फोन आला होता त्यावेळी मी तिथेच होतो. म्हणजे बघा ना, पूर्वी साहेबांना नुसती उचकी जरी लागली तरी मी जिथे असेल तिथे मला बातमी कळायची. पण मी समोर असताना एवढी मोठी गोष्ट घडली पण साहेबांना मला सांगावंसं नाही वाटलं. तुम्हाला काय वाटतं अखिल? या घरात घडणारी प्रत्येक गोष्ट मला कळते. तुमच्या माहितीसाठी सांगतो वामनराव, साहेबांमध्ये अचानक खूप बदल झाले. त्यांचे राजकीय निर्णय, मत, विचार सगळंच बदलत चाललंय. कशाला उगाच काठाकाठाने फिरत पाण्याच्या खोलीचा अंदाज घेताय? सरळ पाण्यात उतरा ना. राधिका मॅडमच्या रूपानं साहेबांना नवा राजकीय सल्लागार मिळालाय. हे सगळे नवे निर्णय त्यांच्याच डोक्यातनं बाहेर पडले. म्हणजे इतकी दिवस जी भीती माझ्या मनात होती त्याची जाणीव तुम्हालाही झाली आहे तर? तशी उशिराच झाली म्हणा, पण कॅन्सर फर्स्ट स्टेजला असतानाच त्याच्यावर इलाज केलेला बरा. बाकीच तुम्ही माझ्याकडनं काही अपेक्षा ठेवत असाल तर ते चुकीचं आहे, कारण अलीकडे मी आणि दादा एकाच छताखाली राहतो एवढंच काय ते साम्य आहे. बाकी असा आमचा एकमेकांशी विशेष संबंध नाही उरला. आजच्या वहीनंतर मी फक्त तुमच्याकडूनच अपेक्षा ठेवू शकतो. आय एम सॉरी, मला नाही वाटत त्या अपेक्षा मी पूर्ण करू शकेन. अजून कसं नाही आला? फोन करून पाहू का? काका, हे तुमच्यासाठी आणि हा आंबाबाईचा प्रसाद. ए अंबे. मामा, हे तुमच्यासाठी. थँक यू. आणि हा प्रसाद. काय व्यवस्थित पार पडलं का दर्शन? हो, अगदी छान झालं. खरं म्हणजे ना, तुम्ही फोन केलात ना तेव्हा थेट दर्शनाची सोय झाली होती, पण आम्ही दोघांनी रांगेत उभं राहूनच दर्शन घेतलं. हे मला आवडतं. अरे, देवाच्या दारात सगळेच सारखे असतात. आणि असलेच पाहिजे. मला एक कळत नाही, आर्थिक परिस्थितीच्या जोरावर किंवा राजकीय रुबाबावर तुम्ही देवाला भेटीस का धरता? पंढरपुरात ना जेव्हा 400 किलोमीटर चालून आलेल्या वारकऱ्यांना हे AC गाडीत ना उतरणारे मंत्री धक्के मारून पुढे जातात ना, तेव्हा माझी तर तळपायाची आग मस्तकात जाते. वा युगंधर देवी, आता तुम्ही निवृत्त व्हा राजकारणातून. पण आता हिनं जे भाषण दिलंय ते जर भाषण दिलं जाहीर सभेत दिलं ना तर कमीत कमी 2-3 आमदार तरी नक्कीच निवडून येतील. नक्कीच. मी स्वयंपाकाची तयारी झाली का ते बघून येते. बरं, मला सांग, तू मी सांगितलं तर त्याविषयी जानकीशी बोललीस? नाही, अजून नाही बोलले, पण मी करते तिला फोन.
युगंधरे का उगाच तिला आपल्या भांडणात खिस्तीस? तसं नाही काका, मी बोलल्याने जर परिस्थिती बदलणार असेल तर मी नक्कीच बोलेन. आणि तसं पाहिलं तर मीच बोलायला हवं ना, कारण हा सगळा वाद माझ्यामुळेच सुरू झालाय. वा पोरी वा, काळी जिंकलंस तू माझ. आता खऱ्या अर्थानं तू सरतापींच सून वाटायला लागली. मी स्वयंपाकाच बघते. अमृता, मी तुझ्यावर जबरदस्ती करत नाही. तुला जर काही योग्य वाटलं तरच तू जानकीशी बोल. मम्मा, इथे माझ्या वाटण्याचा प्रश्नच नाहीये. या घराला आता माझी गरज आहे. तसं नाहीये, उगाच कुणाला असं नको वाटायला की मी तुला हाताशी घेऊन राजकारण खेळते. मला नाही वाटत तसं, आणि कोणाला वाटत असेल तरी मला त्याची फिकीर नाहीये. तुला खरंच असं वाटतं की जानकी आपली मदत करेल? तिच्या आवाक्यात करण्यासारखं असेल तर ती नक्की करेल. वहिनी नमस्कार, ओळखलं तुम्हाला? हो नमस्कार, ओळखलं. पण तुम्ही इकडे कुठे? माझं काम होतं थोडं म्हणून. अच्छा, कुठे जायचं आहे का? सोडतो मी तुम्हाला. हो तर नको. हो असं कसं? साहेबांना कळलं तर बाजूला उभं सुद्धा करणार नाही मला. नाही नको, मी येते. जानकी, जानकी, करे गणेश, जानकी कुठे गेली? माहित नाही, बाहेर गेली मग अशी. बाहेर म्हणजे देवळात तर नाही ना गेली? नाही, घाईत होती. मी तिला सांगितलं होतं संध्याकाळी 5 वाजता देवळात जायचंय म्हणून. ठीक आहे. हॅलो. किल्लेदार साहेब, तुमची बायको तुम्हाला हातोहात फसवते आणि तुम्ही रोज फसले जाताय. हे बघा बाई, तुम्ही ज्या कोणी आहात ताबडतोब तुमचे धंदे थांबवा, नाहीतर तुम्ही बाई आहात हे विसरून जाईन मी. मागच्या वेळी बातमी दिली होती, पण तुमच्या बायकोने तुम्हाला वेड्यातच काढलं. माझा माझ्या बायकोवर पूर्ण विश्वास आहे. विश्वास असता तर रमावतीला खात्री करून घ्यायला गेला नसता. तिथे गेलो म्हणूनच खात्री झाली माझी. डोळ्यात धूळ फेकली तुमच्या, म्हणूनच म्हणते. मागच्या वेळी बातमी दिली होती, यावेळी पुरावा देते. तिची पर्स तपासा, गोव्याची तिकीट सापडतील त्यात. निदान ती पाहिल्यावर तरी मला धन्यवाद द्या म्हटलं.